डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. एकीकडे ग्रामीण भागातील महिला या अतिशय कावाळकष्ट करत असताना जे आपलं महाराष्ट्र सरकार आहे किंवा गव्हर्नमेंट आहे ते महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने विविध योजना या राबवत असतं आणि राबवत राहणार आहे. या ज्या योजना आहेत त्या महिलापर्यंत पोहोचवण्याचं काम गव्हर्नमेंट करते पण या ग्रामीण भागातील महिलांपर्यंत त्या योजना पोहोचत नसल्याचंही या आधुनिक काळात दिसत आहेत. पण गव्हर्नमेंटने सध्या जागोजागी जे IT आहेत ते सुरू केलेले आहेत त्या ठिकाणी महिलांना स्विंग टेक्नॉलॉजीप्रमाणे प्रशिक्षण देण्याचं काम त्यांना केलं जात आहे. या टेक्नॉलॉजीमधून त्यांना शिवणकाम शिकवलं जात आहेत. या संदर्भाने आपण आज चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत शिल्पन निदेशक शेख मॅडम आहेत. काय सांगाल मॅडम या स्विंग टेक्नॉलॉजीबद्दल? ITI मोहळमध्ये स्विंग टेक्नॉलॉजी हा एक वर्ष कालावधीचा स्विंग वर्षाचा शिवणकाम फॅशन डिझायनिंग सगळं एकत्र असलेला हा कोर्स आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मुला मुलींना ॲडमिशन घेता येतं, प्लस महिलांना वयाची अट नाही आहे. एक महिला शिकली तर महिला सबलीकरण होताना एक परिवार चालतो. म्हणजे आपल्याकडे कौशल्य असेल तरच आपलं कौतुक होतं आणि या कौशल्यावर आपण आपला परिवार चालवू शकतो किंवा आपला उदरनिर्वाह करू शकतो. सगळ्यांनाच कामाला जाणं शक्य नसतं, तर आपण स्वतःचा व्यवसाय करी शिवणकामाचं हे एक वर्षाचं स्विंग टेक्नॉलॉजी हा विषय शिकून व्यवसाय शिकून स्वतःच्या पायावर उभं राहून एक शिलाई मशीन आणि छोटंसं इस्त्री कात्री घेऊन आपण हा आपला व्यवसाय घरगुती आपला परिवार सांभाळून आपले मुलं सांभाळून चालवू शकतो. यासाठी शिक्षणाची अट आहे 10वी पास किंवा नापास. आणि हे जर आता मुलं शिकले तर म्हणणार की आम्ही काय शिकून करू, तसं नाही. तुम्ही स्वतःचा टेलरिंगचा फॉर्म उघडू शकता, गारमेंटची फॅक्टरी उघडू शकता किंवा सरकारी दवाखाने आर्मी नेव्ही ST यामध्ये तुम्हाला नोकरीच्या संधी पण आहेत. याच्यामध्ये तुम्हाला टेलर ही पोस्ट असते. यासाठी हा NCVT एक वर्षाचा कोर्स पूर्ण होणे आवश्यक आहे आणि याच्यानंतर तुम्हाला 3 वर्ष अनुभव आणि जेव्हा जेव्हा जाहिरात निघेल तेव्हा तेव्हा त्याचा पाठपुरावा करून तुम्ही तुमची परीक्षा देणं आणि परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याचं फॉलोअप घेणं आणि आपल्याला प्रॅक्टिकल येणं महत्त्वाचं आहे. हे इथं आम्ही एक वर्ष तुम्हाला 5 तास प्रॅक्टिकल आणि 2 तास थेरी आणि 1 एप्लायबिलिटी स्किल असं सब्जेक्ट शिकवलं जातं. याच्यामध्ये तुम्ही महिलांना तुम्हाला आता तुम्ही वाडीवस्तीवरून येणाऱ्या महिला आहेत या मोहळच्या, तर या महिलांनी काय करावं की आपण शिकलं म्हणून गप्प बसायचं नाही किंवा मला शिवणकाम येतं म्हणून गप्प बसायचं नाही, तर आपल्या इथल्या ज्यांना 8वी 9वी झालेल्या आहेत असल्या महिलांना आपण शिवणकाम शिकून एखाद्या बचत गटातर्फे आपण एखादं फर्म म्हणजे परकरचं किंवा गाऊनचं छोटंसं गारमेंट फॅक्टरी चालू करू शकतो. मी आता इथं मोहळ आल्यावर एकदा बिटले म्हणून गावामध्ये गेले, तिथं एका 2 मुलांनी छानपैकी प्लॅस्टिक बॅगचा व्यवसाय सुरू केलेला आहे बघा. तर काय आहे की आपल्याला प्रत्येक गोष्टीला बॅग बाजारात गेल्यावर आपण जाताना बॅग घेऊन जात नाही, मग त्यांनी प्लॅस्टिक बॅगचा व्यवसाय सुरू केला. पण आता काही काळांनी काही प्लॅस्टिक म्हणजे सरकारनं प्लॅस्टिकला बंदी केले, मग याच्यासाठी मी माझ्या विद्यार्थ्यांना एक अशी छोटीशी कागदी पिशवी बनवायचं शिकवलेलं प्रशिक्षण दिलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही ही पिशवी आपल्या दुधाचं काही साहित्य छोटं हलकं साहित्य आणू शकतो. याच्यामध्ये तुम्ही क्वालिटीनुसार कागद वापरला तर हे मोठ्या प्रकारची चांगली मोबाईल आणणे किंवा काही 1 ते 2 किलोपर्यंतच्या वस्तू तुम्ही याच्यातनं आणू शकता. प्लस आम्ही आता आमच्या मुलींनी उरलेल्या कापडातनं असे पाऊच बनवलेले आहेत. मोबाईल पाऊच आहे, पेन्सिल पाऊच आहेत, लटकन आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही याच्यामध्ये म्हणजे दोरीपासून ते ड्रेसपर्यंत शिवू शकता आणि आपला उदरनिर्वाह चालू शकता. मॅक्स चॅनलचं मी धन्यवाद करते. फक्त स्विंग टेक्नॉलॉजी शिकणाऱ्या काही महिला आहेत आणि मुली आहेत, त्यांनी या स्विंग टेक्नॉलॉजीमधून गेल्या वर्षभरात काय काय शिकले आहेत आणि त्यांनी आत्तापर्यंत या स्विंग टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग केलेला आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय? माझं नाव कुमल विलास काटे.
मी इथं येऊन मला वर्ष होत आलं आता. मी इथं आल्यापासून भरपूर काही शिकले गारमेंट्स शिवण्यासारखे, वन पीस, फ्रॉक, बाबा सूट वगैरे, म्हणजे छोट्या गारमेंट्सपासून मोठ्या गारमेंटपर्यंत पूर्ण काही शिकली आहे. मी छोटा घरगुती पार्लर चालवते आणि इथून पुढे मला पार्लरसोबत फॅशन डिझायनिंगचं स्वतःचं इन्स्टिट्यूट टाकून स्वतः ह्याच्यामध्ये करिअर करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये कौशल्य असेल तरच कौतुक होईल असं म्हणण्यासारखं भरपूर काही आहे. कौशल्य असेल तरच कौतुक होईल. आता जे आधुनिक युगात वेगवेगळ्या प्रकारचे जे काय कपडे असतील किंवा जे डिझाईन आले, मग ते मार्केटला आपण साजेस कसे कपडे शिवणार आहोत? साजेस जसे जसं जमाना बदलत तसे कपडे हे बदलतात. जशामुळे जसे डिझाईन आपण स्वतःहून जे तयार करेल ती पुढे चालतात. म्हणजे तुम्ही मग त्याच्यामध्ये कोणत्याही गारमेंटमधनं कसे म्हणजे डिझाईन केली तरी ते पुढं मार्केटमध्ये भरपूर चालते. स्वतःच्या ह्याच्यावरती कौशल्यामध्ये केलं. आपण जे आता तयार केलेले आहेत डिझाईन वगैरे, त्याच्या प्राईस कसे आहेत? ते लहान मुलापासून ते मोठे मोठे व्यक्ती आहेत, ते पुरुष आहेत, त्यांच्या कपड्याचे किमती कशा असतात? किमती मोठ्यांपेक्षा लहानच्या किमती भरपूर आहेत सध्या चालूमध्ये. आणि मोठ्यांच्या पण तशा आहेत, पण जास्त ह्याच्यामध्ये हे नाहीत. कारण की जास्त करून आता महिला स्वतःहून स्वतःचं जास्त म्हणजे करतात ते स्वतःच्या घरगुती शिलाई मशीन असल्यामुळं. त्याच्यामुळं महिलांना कसा फायदा होईल? कशा ग्रामीण भागातल्या महिला बघितलं तर आपण दिवसभर काबाड कष्ट करण्यासाठी त्यांना 300 रुपये मिळवण्यासाठी उन्हात काम करावं लागतं, मग यातून कसा फायदा होईल महिला? याच्यामधून महिलांना फायदा म्हणजे ज्या घरगुती महिला आहेत ज्यांना म्हणजे पूर्ण पुढचं शिक्षण झालं नाही, त्यांना ह्याच्यामधनं फायदा करून देण्यासारखं. म्हणजे त्यांना स्वतःहून पुढचं शिक्षण देऊन त्यांना एक जर ब्लाऊज शिवला कमी वेळात किती पैसे मिळतात? त्यांना एका ब्लाऊजच्या मागं 450-500 पर्यंत एका ब्लाऊजला भेटतात. डिझाईन लेटेस्टमधनं शिवल्या तर साध्यामध्ये भेटतात 200-250 पर्यंत. आणि जर त्याच्या पुढचे मोठे मोठे गारमेंट शिवले तर त्याच्यापेक्षा जास्त भरपूर फायदा त्यांचा पण होईल आणि त्यांची वेळ पण वाचेल. बाहेर रानामध्ये जास्तपर्यंत हे करिअर केल्यानंतर घरामध्ये त्यांना सुखामध्ये भरपूर काही भेटू शकतं. त्यांच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं, त्याबद्दल त्या मॅडमचं हे मी धन्यवाद म्हणा पाहिजे. मॅडमने आम्हाला खूप भारी काही शिकवलं. वन पीस आहे, टू पीस आहे, खूप काही आहेत. त्याबद्दल कौशल्य असेल तर कौतुक होईल अशा पद्धतीचे मॅडमने आम्हाला शिकवलेलं आहे. त्याबद्दलही आम्ही मॅडमचं कौतुक करत आहोत. मला नवीन नवीन रोज काही नवीन नवीन शिकायला भेटतं. आमच्या अशा एक मॅडम रोज आम्हाला नवीन नवीन बदलत्या काळानुसार जे काही आहे ते ॲड प्लस अजून जे आम्हाला सिलेबसला आहे ते सुद्धा शिकवतात. आता नवीन निघालेले वन पीस, ते वन पीस मॅडमने आम्हाला घरगुती साड्या ते असतात ना त्यात डिझायनिंग करून त्या साड्या वन पीस म्हणून आम्ही शिवलेल्या आहेत. त्यामध्ये आपण 2000 पासून ते जसं आपण डिझाईन करू त्याच्यात 10000 पर्यंत ते विकलं जाऊ शकतं. या होत्या आपल्यासोबत मोहोळ ITI मधील स्विंग टेक्नॉलॉजीच्या महिला आणि मुली यांनी सध्या चांगल्या प्रकारचे जे कपडे आहेत ते डिझाईन करण्याचं काम केलेलं आहे. या ठिकाणी टाकाऊपासून टिकाऊ वस्तू किंवा ते ड्रेस बनवण्याचं काम येथील शेख मॅडम येथील महिला आणि मुलींना शिकवण्याचं काम करत आहेत. मुलींना सक्षम करण्याचं काम करेल असं वाटतं.